नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या सविता सिंपल रेसिपी या रेसिपी आणि ब्लॉग चॅनलमध्ये। तर आज आहे रविवार 10 एप्रिल आणि आज आहे प्रभू श्रीरामनवमी, प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस। तर सर्वात प्रथम तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की मी रामनवमीची पूजा कशी केली किंवा मी श्रीरामांसाठी कोणता नैवेद्य बनवला। तर मी आज श्रीरामांच्या नैवेद्यासाठी माझी आजी बनवायची। खूप आम्ही लहान असताना असल्यापासून आमची आजी नेहमी रामनवमीला बनवायची। ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य मिक्स करून तर त्याच्या घुगऱ्या बनवायची आणि त्याचा नैवेद्य श्रीरामांना द्यायची। तर तेच मी आज बनवलेलं आहे। आणि ते कशा पद्धतीने मी घुगऱ्या बनवल्या आहेत त्याची रेसिपी, त्याचबरोबर मी श्रीरामजन्माची पूजा कशी केली ते तुम्हाला या ब्लॉग व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा। तर इथे घुगऱ्या बनवण्यासाठी मी हे गहू, हरभरा आणि हे जे आहे ते हुरडा घेतलेला आहे। तर हे प्रमाण जे आहे ते अगदी मी असं मुठीने घेतलेलं आहे, असं काही फिक्स प्रमाण नाही आहे। आणि हे तीनच धान्य मेन असतात, परंतु हे तीनच नसावे म्हणून थोडेसे मूग मी घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे जे आहे ते स्वच्छ धुवून मी याला कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेणार आहे। आपल्याला हे जरा शिजवून घ्यायचं आहे, पूर्णपणे जास्त गाळ करायचं नाही आहे, पण बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस पाहूया। आणि आता ह्याच्यामध्ये मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे, दोन छोट्याशा अशा एवढ्या ग्लासने, छोट्याशा 2 ते 3 ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि ह्याच्या जवळपास मी आता 8 ते 10 शिट्ट्या करून घेणार आहे मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर आपण बघूया पुढचं। आणि आता ह्याच्या मी 10-12 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण बघूया आपल्या घुगऱ्या ह्या किती शिजलेल्या आहेत त्या। तर ह्या अशा आपल्या घुगऱ्या शिजलेल्या आहेत अर्धवट अशा। तर आपल्याला ह्या अशाच पाहिजे असतात। हे पहा, तुम्ही पाहू शकता हे असं दबलं जात आहे म्हणजे हे खाऊ शकतो आपण, इतपत ह्या आपल्या शिजलेल्या आहेत। तर आता आपल्याला याला काय करायचं, ह्याच्यामध्ये ना थोडंसं एक्स्ट्रा पाणी आहे तर ते काढून घ्यायचं आहे। तर आता इथे मी ह्याचं एक्स्ट्राचं पाणी हे काढून घेतलेलं आहे आणि परत मी हे कुकरमध्येच ठेवते। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, इथे मी एक छोटा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे आणि हे बडीशेप घेतलेली आहे। तर बडीशेप पावडरच टाकायला पाहिजे होती, सुंठ बडीशेप पावडर, पण ती माझ्याकडे आता रेडीमेड नाही अवेलेबल बडीशेप पावडर, म्हणून मी सुंठ पावडर आणि अख्खी बडीशेप टाकलेली आहे। आणि त्याच्यानंतर इथे मी अगदी असा थोडा गूळ घेतलेला आहे, फोडून असा घेतला आहे बारीक, तर तो टाकायचा आहे आपल्याला। एक गोडसर पण आपल्या घुगऱ्यांना आला पाहिजे, इतपत आपल्याला टाकायचं आहे अंदाजे, याचं काही असं फिक्स प्रमाण नाही आहे। आणि आता हे जे आहे ते मी मिक्सरवरती छान असं हे शिजवून घेणार आहे, म्हणजे गुळाचं पाणी होऊन आपल्या घुगऱ्यांना छान गोडसर अशी चव येईल एवढं शिजवून घ्यायचं आहे। आणि आता गूळ टाकून मी हे एक 5 मिनिटासाठी शिजवून घेतलेलं आहे, गूळ चांगला त्याच्यामध्ये विरघळोपर्यंत आणि ते सुटलेलं पाणी आटोपर्यंत। तर इथे अशा पद्धतीच्या आपल्या या घुगऱ्या तयार झालेल्या आहेत। तर राम जन्मासाठी मी ह्या घुगऱ्या घातलेल्या आहेत। तर ह्या घुगऱ्या हे घुगऱ्यांचा नैवेद्य मी बनवलेला, हा घुगऱ्यांचा नैवेद्य प्रभू रामांसाठी कसा वाटला तर हे तुम्हाला सांगा। आणि तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचा नैवेद्य बनवतात की नाही किंवा कोणता नैवेद्य बनवतात ते सुद्धा मला तुम्ही सांगा। श्री राम रक्षा स्तोत्र, श्री गणेशाय नमः, अश श्री राम रक्षा स्तोत्र, स्तोत्र मंत्रस्य बुद्धि कौशिक ऋषिः, श्री सीता रामचंद्र देवता, अनुष्ट अनुष्टपम छंदः, सीता शक्तिः, श्रीमद नाम किल कम, श्री रामचंद्र प्रीत्यर्थ, राम रक्षा स्तोत्र मंत्र जपे विनियोगः, अतः ध्यानम
भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुति वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महावली प्राणदाता सकला उठवी बड़े सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाता हरिरूपा सुंदरा जगदंतरा पातालवेद पातालदेवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माईली नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भूकुटी ताटिला बळे उच्चते मुरडिले माता किरटी किरटी कुंडले वरी सुवर्णकटी कांसोटी घंटा किंकिनी नागरा। आणि अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्र आणि मारुती स्तोत्र बोलून झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे उग्रांचा। आणि अशा पद्धतीने राम जन्माची पूजा झाल्यानंतर आता आहे माझा उपवास आणि त्यासाठी मी बनवत आहे साबुदाणा खिचडी। तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि बटाटा सुद्धा कापून घेते। मला खिचडीमध्ये ना बटाटा खूप जास्त आवडतो, विदाउट बटाटा मला खिचडी खायलाच आवडत नाही, त्यामुळे मी खिचडीमध्ये बटाटा हा घालते। बटाट्याचं साल काढून घेतलेलं नाही आहे, काला असं कुठं सापडलंच नाही, तर मी असंच कापून आता स्वच्छ धुवून घेते आणि खिचडीमध्ये असंच टाकणार आहे। चला तर मग मी खिचडी बनवते, देवाला नैवेद्य दाखवते आणि खिचडी खाऊन घेते आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लस्सीची रेसिपी। काय करते तू परी? खिचडी। आणि खिचडी केल्यानंतर कोणाला द्यायची? परीला। जे बाप्पाला द्यायची? का बरं जे बाप्पाला द्यायची खिचडी परी? जे बाप्पाला का द्यायची खिचडी? आणि जय बाप्पाला खिचडी देऊन काय म्हणायचं? कसं करायचं जय बाप्पा? श्री समर्थ श्री समर्थ म्हणायचं। अग माझे पिल्लू ग ये हा होईल बाबा। परी काय करते तू? काय खाते? खिचडी। जय बाप्पाला दिली का? दिली का जय बाप्पाला? दिली ना। जय बाप्पा कसा केला तू? आणि काय म्हणली तू? काय म्हणली जय बाप्पा करून? काय म्हणली तू? श्री स्वामी समर्थ म्हणली का? या सर्वांनी खिचडी खायला।